नमस्कार मंडळी, मी विनोद बांडबाई पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या कोकणी बाणा या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण जाणार आहोत आपल्या किचनमध्ये कोकणातल्या चुलीजवळ, कारण की आपण आज पाहणार आहोत आपल्या चुलीवरची एक गोड आणि चविष्ट अशी रेसिपी, ती म्हणजे टोपातलं। टोपातलं म्हणजे पूर्वीपासून या रेसिपीला मोकळ असं म्हणतात, पण आता टोपण नावाने त्याला टोपातलं म्हणून समजतात, ओळखतात, कारण की येथे टोपामध्ये तयार होतं। तर ही रेसिपी कशी तयार केली जाते, कोणकोणतं साहित्य वापरलं, तर ते आज आपल्याला आपली अक्का, आपली मोठी आई आणि आई सांगणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य, त्या साहित्यांपैकी एक म्हणजे हळदीची पानं, जी तुम्ही मागे माझ्या मागे बघताय, जी पारस बाग आहे त्यामध्ये हळदीची पानं आहेत, ती हळदीची पानं लागणार आहेत आपल्याला दोन, कारण की हळदीच्या पानांचा सुगंध येण्यासाठी त्या रेसिपीमध्ये वापर होतो। तर ही दोन हळदीची पानं आपण घेणार आहोत आणि बाकीचं इतर साहित्य काय काय लागतं ते आपण अक्काकडून जाणून घेणार आहोत। आणि ही रेसिपी कशी तयार केली जाते, गोड आणि चविष्ट रेसिपी कशी तयार केली जाते चुलीवरती, ते आता आपण ह्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही ही रेसिपी, हा व्लॉग संपूर्ण पहा आणि नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये की कशी झाली ती रेसिपी। तर चला मग आपल्याला जाऊन आता ही जी हळदीची पानं आहेत ती काढायची। अजित आपल्या ही हळदीची पानं काढून देतोय, तर ती पानं घेऊन आपण किचनमध्ये जाणार आहोत, म्हणजे आपल्या चुलीजवळ जाणार आहोत। चला तर मंडळी, जर हळदीची पानं आपल्याला मिळत नसतील तर केळीची पानंही वापरू शकतो आपण, पण हळदीच्या पानाने चांगला सुगंध येतो म्हणून आपण हळदीची पानं वापरणार आहोत। तर आता आपल्या हळदीची पानं मिळाली आहेत, थोडी शेणी पण आता घेऊन जाऊ आपण गोठ्यातून। तर मंडळी, हे आपले गावठी तांदूळ आहेत आणि आता ते छानपैकी परतून घ्यायचे आहेत, तव्यावरती गरम करायचे आहेत। म्हणजे तांदूळ हे आहेत गावठी तांदूळ आपल्या शेतातले, शेतातला भात आहे हा, आणि तो आता भाजून घेते ती। हे किती तांदूळ घेतले साहेब? सर्वर मध्ये आधा किलो आहे, आधा किलो, एक किलो असतील ना गा, एक किलो बरोबर आहे। काय काय घे टोपातलं, म्हणजे मोकल, म्हणजे मोकल म्हणजे रव्या असतात बाबा, ते मोकल म्हणून म्हणतात रव्या, म्हणजे टोपात आम्ही म्हणतो ना, ते टोपातलं पण असं रव्या हरकत असत आहे का? आपण याच्यात गुळ इथून खोबरं इथून एक केळीचं पान आणि गौरी बैलांची शेण असते ना, त्याच्यामध्ये ती सुख शेणामध्ये हिमरस ठेवत आणि काळ्यावर रात्रभर, हा काळ्यावर मग त्याच्या आपण वड्या बनवायच्या। अच्छा, म्हणजे तव्या खाली काढून टोपात काढून पानावर मारून त्या उलट्याने अशा वड्या बनवायच्या। अच्छा अच्छा अच्छा, त्याला मुकुल म्हणतात। मंडळी, आता हे तांदूळ नीट भाजून घेतल्यावरती आपण दातलीवर भरडून घेणार आहोत, दातलीवर बारीक करणार आहोत आणि मग पुढची जी प्रक्रिया आहे ते आपण पुढे बघूया। इलायची पण भाजून घ्यावी लागते, इलायची भाजल्याच्या नंतर मिक्सरला साखर टाकून बारीक करायची। तर मंडळी, आता आपल्या समोर आहेत हे भाजलेले तांदूळ आणि हे आहेत थोडेसे भाजलेले वेलची आहेत, भाजलेले आहेत ह्या वेलची आहेत, ह्या मिक्सरमध्ये टाकून साखर आणि वेलची ह्या दोन्ही मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत आपण, आणि हे दातलीवरती थोडे बारीक भरडून घेणार आहोत। कण्या काढायची, कण्या काढायची। मंडळी, ही आपली कोकणातली दातली आहे, पूर्वी दातलीवरतीच तांदूळ वगैरे बारीक व्हायचे, आता हे जे आपण भाजलेले तांदूळ आहेत ते बारीक करून घेतोय दातलीवरती, कण्या काढतोय त्याच्या। तांदूळ पण भरडून झाले छोटे, कण्या निघाले आणि आईने पण मिक्सर लावलाय, वेलची आणि साखर मिक्स करून ते मिक्स करून घेते मिक्सरवरती, वेलची आणि साखर बारीक करते ती मिक्सरमध्ये। आणि आता आपण जाऊया केळीचं पान, केळीचं पान किंवा आपण हळदीचं पान वापरू शकतो ना आई? हां, हळदीचं ना, हळदीचं पान आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे त्याने करून चांगला सुगंध येईल त्याला। आपण जाऊया आपण आता सरळ अजितच्या इथे, अजितकडून आपण हळदीचं पान घेऊया। तर मंडळी, आता एक टोप ठेवला आहे छोटासा मध्यम आकाराचा आणि त्यात आता अख्खा तेल होते,
आणि हे पाणी आहे पण तेलावरती पाणी काय का पण काय ते असं का तेलावरती पाणी का पाणी म्हणजे खाली करपण लागत नाही म्हणजे टोप लागत नाही म्हणून तेलावरती पाणी तर मंडळी हे आहेत तांदूळ जे आपण दातलीवर भरडले होते ते आता त्या अक्काने टोपात टाकलेत पाणी एक तरी पण किती घ्यायचं अक्का आपण दोन तांबे पाणी आहे आधी तेल ओतलंय एक साधारण एक वाटी तेल असेल ना अक्का साधारण एक वाटी तेल आणि त्यानंतर दोन तांबे पाणी त्यानंतर आपण जो भरडला होता जो तांदूळ त्याच्या कण्या झाल्या होत्या एक किलो कण्या टाकलेल्या आपण त्याच्यामध्ये अक्का नीट ढवळून घेते ती आता ही पावडर आहे जी केली आहे आपण वेलची आणि साखरेची मिक्स पावडर केली होती ती अक्का टाकते मिक्स करते एक साधारण तिने दोन मूठ टाकले होय आणि थोडीशी हळद टाकते ती पिवळट पण येण्यासाठी आणि साधारण चवीसाठी मीठ टाकलं एक चमचा आणि इकडे मंडळी हा गुळ आहे गुळ साधारण किती घ्याय अर्धा गुळ घ्यायचा आहे आणि खोबरं बघा इतकं किसलेलं आहे आणि एक नारळ खोबरं आहे आपल्याकडे तयार किसलेलं आणि अर्धा वाटी गुळ आहे मंडळी आता तुम्ही बघितलंतच एक एक वाटी तेल टाकलं आहे कारण टोपामध्ये आणि त्या टोपात दोन तांबे पाणी त्यानंतर जो आपला भरडलेला तांदूळ होता कण्या त्या एक किलो कण्या टाकल्या टोपात आणि त्यानंतर मग पिवळटपणासाठी हळद एक चमचा मीठ आणि वेलची आणि साखर यांची मिक्स केलेली पूड म्हणजे मिक्सरमध्ये वाटलेली पूड त्यांनी टाकलेली आहे दोन मूठ म्हणजे दोन तीन चमचे असे तर आता ही चांगली ढवळून घेतली आहे आणि साधारण एक तास लागेल अक्का तर साधारण एक तास लागेल हे शिजायला अक्काने थोडा आता गुळ टाकला आतमध्ये म्हणजे साधारण अर्धा किलो गुळ लागेल आपल्याला या रेसिपीसाठी आणि आता हे खोबरं सुद्धा किसलंय एक ना एका नारळाचं खोबरं आहे हे खोबरं पण आता मिक्स करणार आहे गुळ टाकल्यानंतर मंडळी साधारण वेलची एक नारळ आणि अर्धा किलो गुळ लागेल आपल्याला या रेसिपीसाठी अक्काच्या आणि आईच्या मदतीने ही रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे सोपी आहे पण थोडी सोपी आहे रेसिपी पण थोडा वेळ लागतो या रेसिपीसाठी कारण की आता आपल्याला हे शिजवून सकाळपर्यंत वाट बघायची आहे पण असं काय असतं का आता रात्री आपण शिजवून त्यानंतर ही जी शेण टाकलं तर शेणीवर ठेवायचं अच्छा अच्छा साधारण अर्धा किलो गुळ टाकलाय आतमध्ये मिक्स केलाय आपण आणि त्याच्यावरती ह्या जो एक नारळाचं खोबरं आहे तिथं खोबरं मिक्स करते अक्का अक्काला खूप गरम झालंय चुलीजवळ होय आता मस्त असं ढवळून घेईल अक्का आता पूर्ण मिक्स होईपर्यंत छान मस्त ढवळून घेतलंय आता आणि आता ज्यावेळी झाकण मारलं अक्काने आता एक किती मिनिट ठेवशे थोड्या वेळ शिजेपर्यंत थांबायचं आपल्याला चुलीवरच ठेवायचा टोप हा टोप चुलीवर ठेवायचा म्हणजे मंडळी हा टोप चुलीवर ठेवणार आणि खालती शेणी टाकणार सकाळपर्यंत
म्हणजे तो थोडा दगदग जो आपला इस्तेव असतो त्या इस्तेवात आपण हा शेणी टाकणार आहे आपण शेणी. तर मंडळी आता आपण ही जी हळदीची पानं आणली होती ती मस्त म्हणजे धुवून घेतली आहेत आणि आता ते आकार टाकते वरती टोपावरती. आता आकारने ते हळदी पाणी ठेवलंय त्यामुळे झाकून ठेवलंय असं आतमध्ये बसवतोय. अच्छा मग ते हळदीची पानं त्याच्या आतमध्ये बसवलंय म्हटलं शिजलाय तो आतलं आतले जे तांदूळ असतात ते शिजलेत कणे आणि त्याच्यावर हळदीची पानं मारलेत त्यांनी सुगंध यावा यासाठी आणि त्याच्यावर झाकण मारणार आहे. तर मंडळी जे साहित्य होतं त्याचा वापर करून ही रेसिपी तयार झाली आहे. तर आता मंडळी ह्या झाकण्यावरती ज्या शेणी आपण गरम केल्या होत्या त्या शेणी आता अक्काला झाकणावर टाकतोय. पण मला एक कळत नाही ह्या शेणी का टाकता तुम्ही झाकणावरती. अच्छा म्हणजे वरून वाफ आणि खालून वाफ लागशी पाहिजे यासाठी त्या वरती पण झाकणावर शेणी टाकते अक्का आपली आणि खालती पण निखारे आहेत. तर खालच्या बाजूने आणि वरच्या बाजू दोन्ही बाजूनी वाफ मिळावी यासाठी ते तेव्हा ते व्यवस्थित शिजतात नीट आणि सकाळी तयार होईल आणि आई म्हणते सकाळी रेसिपी दाखवेन तयार झाल्यावरती. तर मंडळी अगदी सोपी आहे म्हणजे जास्त साहित्य लागत नाही पण थोडा वेळ लागतो रेसिपी तयार होईपर्यंत. तर मंडळी एक किलो कण्या म्हणजे एक किलो आपले तांदूळ ते दातलीवर भरडून त्या बारीक करून त्याच्या कण्या तयार करायच्या आणि त्यानंतर त्यामध्ये वेलची आणि साखर यांची पूड मिक्सरला लावून केलेली पूड आणि एक अर्धा किलो गुळ एक नारळ आणि हळदीची दोन पानं अशी साधी सोपी रेसिपी आहे. हळद मीठ तुम्ही पाहिलातच आणि जे जे साहित्य लागलं ह्या रेसिपीसाठी ते साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये खाली पाहू शकता काय काय साहित्य आम्ही वापर साहित्याचा वापर केला याच्यामध्ये. मंडळी हे आता सकाळपर्यंत आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि सकाळी उठल्या उठल्या आपण ती बघायची आहे तयार झालेली रेसिपी. आपण जेव्हा ती टोपातून बाहेर काढेल आई तेव्हा आता आपण पाहणार आहोत कशी झाली आहे. आणि सकाळी आपल्या न्याहारीला आपल्या ब्रेकफास्टला ही तयार असेल रेसिपी. तर हे अक्का ही रेसिपी कधीपासून तू बनवतेस मोकळ टोपातलं? शेतीच्या कामाला वीस वर्षापूर्वीपासून बनवायला शिकले. तर मंडळी आपली ही रेसिपी अशी आता तयार झाली आहे. तयार झाली म्हणजे चुलीवर ठेवली आहे ती. खालची थोडा इस्तेव आहेत निखारे आहेत आणि वर झाकणावरती शेणी ठेवल्यात गरम शेणी. तर आता ही अशीच रेसिपी आपल्या सकाळपर्यंत ठेवायची आहे. आणि अक्का ही जर ही पद्धत आपण मुंबईला केली गॅसवरती वगैरे म्हणजे गॅसवर करायची झाली तर मग कसं करायचं म्हणजे आता आपल्याकडे तसं नाही अक्का मुंबईला शेणी नसतात आणि गॅस म्हटलं की त्यावर तेल ओतल्यावर पाणी वाचायचं आपल्या कणी असतील ना त्या प्रमाणे ना त्यावर मग हळद टाकायची निमक टाकायचा थोडं पूड टाकायची एलची आणि साखरेची ना गुळ ना खोबरं म्हणजे एक नारळ खोबरं अर्धा किलो गुळ. अच्छा हा पण आपल्याकडे आता गावी चूल आहेत आणि निखारे आहेत. तर मग गावा मुंबईला असं गॅस असते आपल्याकडे ती गॅस किती वेळ चालू ठेवायची? 15 मिनिटं म्हणजे एक साधारण अर्धा पाऊण तास अर्धा तास बारीक गॅस करून ठेवायची आणि जर सकाळी केली तर मग संध्याकाळपर्यंत तयार होते किंवा संध्याकाळी केली तर सकाळपर्यंत तयार होते. जशी आता आपली ही आपण रात्री केली आहे ती सकाळपर्यंत तयार होईल व्यवस्थित ना. तर मंडळी ही तुम्ही मुंबईला ही करू शकता आपल्या किचनमध्ये गॅसवरही करू शकता. जसं अक्काने तर सांगितलं तुम्हाला की साहित्य खूप कमी लागतं आणि थोडा वेळ जातो पण तुम्ही मुंबईला गॅसवरही करू शकता. जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास लागेल थोडी गॅस बारीक करून तुम्ही ठेवू शकता आणि सकाळी केलात तर संध्याकाळपर्यंत ती रेसिपी तयार होईल. तर अशी ही रेसिपी आहे तुम्ही तुमच्या किचनमध्येही करू शकता. तर मंडळी आता आपली रेसिपी तयार होते चुलीवरती आणि आता अक्का चहा पिते मस्तपैकी आणि आता ही रेसिपी तयार होईपर्यंत सकाळ होणार आहे आणि चांगलीशी शिजावी
चांगलीशी शिजावी म्हणून खाली निखारे आणि वरती शेणी ठेवले वाफा मिळण्यासाठी. आणि आता आपण मिळणार आहोत सकाळी. तर मित्रांनो तोपर्यंत तुम्हा सर्वांना शुभरात्री. आपण सकाळी भेटू 6 वाजता आणि ही रेसिपी पुन्हा पाहू की कशी झाली. शुभ सकाळ मंडळी. सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता आपली रेसिपी रेडी झाली आहे, तयार झाली आहे. आता ती आई काढते परातीमध्ये इथे. आता पाहूया आपण की ती कशी झाली आहे ती आणि कशी काढली जाते तो पासून रेसिपी आपली. हळदीची पाणी काढलीस? आता ही रेसिपी तयार झाली आणि तिने मारले. तर तुम्ही पाहू शकता हा ही रेसिपीशी एखाद्या केक प्रमाणे झाले. कदाचित म्हणूनच या टोपातलं असं म्हणतात. आता आईने तुकडे पडते. सकाळीच आईने हळदीची पानं आणि जी झाकणावरती शेणी होती ती काढून ठेवली तिने. आणि आता तुम्ही बघू शकता की आई कशी तुकडे करते. उलटा घेतलाय तिने आणि उलट्याच्या सहाय्याने उलट्याने जे आता तुकडे करतात त्यामध्ये तिने एक तुकडा केला, दोन तुकडे केले. तर मंडळी आता आपली अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर ही काय नाव आहे? मोकळ. मोकळ म्हणतात जुन्या पद्धतीमध्ये. आणि आता टोपण नावात तिला टोपातलं म्हणतात कारण की ह्या टोपात ते केलं जातं म्हणून. कर छोटा तुकडा खा आणि चव सांग. आईने चाकून बघितलं. एक नंबर अशी झाली म्हणते आई. आणि खूप छान झालंय. तर आमच्या मेहनतीला फळ आलंय, मस्त अशी रेसिपी झाली. तर मंडळी मित्रांनो तुम्ही आपल्या किचनमध्ये आपल्या घरी आईला किंवा बनवायला सांगू शकता. तुम्ही आपल्या कोकणामध्ये सर्वत्र ही बनवतात आणि मुंबईलाही करू शकतो आपण. पण मुंबईला चूल नसते, गॅसवर आपण करू शकतो व्यवस्थित. अशी शेणीची गरज नाही तिला. गॅसवर साधारण आपण कण्या तांदूळ जे आपले कण्या असतात त्या शिजवून घेतल्यानंतर थोडा वेळ बारीक करून गॅस ठेवली 1/2 तास तरीही चालेल व्यवस्थित झाकण मारून. तर ही अशी रेसिपी तयार होईल. आणि ह्या रेसिपीला काय साहित्य लागलं ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, खालती देणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता काय काय साहित्य लागलं आणि कसं लागलंय ते. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं ते कसं वापरलंय आपण. अक्काने सांगितलं, आईनेही सांगितलं आपल्याला. मंडळी रेसिपी तयार झाली आहे आणि आता मी चहासोबत ती खायला बसलोय. मस्त अशी झाली आहे. चाकून बघतो मी आता. आणि तुम्हाला कशी वाटली आमची रेसिपी ही तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आमचा भरपूर. आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही तर सबस्क्राईबही करा. आणि आमच्या चॅनलला भरघोस असा प्रतिसाद द्या. आणि तुम्हीही जाणून घ्या ही रेसिपी कशी बनवतात. आणि तुमच्या घरी आणि तुमच्या आईला सांगा जरूर बनवायला. तोपर्यंत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये किंवा नेक्स्ट चांगल्या व्हिडिओमध्ये.